सम्राट नाणेगाव संघ आपण बघितला होता खेळताना, फक्त मला वाटतं 4 धावा काहीतरी दिल्या होत्या आणि विकेट जवळ 5 की 6 विकेट आपल्या तंबूच्या आश्रयाला धाडले होते. प्रणय आहे, ऋषी आहे, तोपर्यंत सब कुछ है. केतन पाटील आणि त्यांच्या सहकाराला विनंती आहे बेलोडे संघाला की आपण क्षेत्ररक्षणाची विभरचना करून घ्यायची आहे आणि मोरिया बोरगाव संघाला विनंती की आपण सलामीची जोडी मैदानामध्ये सज्ज करायची आहे. आता मात्र तर कदम सर आपण बघतोय 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी अकरा धावांचं समीकरण येऊन ठेपतंय त्या अर्थातच या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये. आणि या सामन्यामध्ये म्हणजे जो विजयी संघ जो होईल या चालू सामन्यामध्ये तो निश्चितच झुंज देणार आहे तो सावरसई इलेव्हन सुयोग इलेव्हन संघासमोर. त्यामुळे निश्चितच पंच इशारा करताय, सलामी जोडी मैदानामध्ये सज्ज करताय. तर कदम सर आपल्याकडे एक प्रश्न, छोटासा प्रश्न असेल की 12 चेंडू आणि 11 धावा माफक आव्हान आहे, परंतु ऋषी आणि प्रणय याची आपण गोलंदाजी पाहिले, त्याचप्रमाणे बोरगाव मोरिया संघाची सुद्धा आपण अमित असेल किंवा जयेश बेलकडे असेल यांची फलंदाजी सुद्धा पाहिलेली आहे, तर सामन्याचं चित्रण पारड कोणाच्या बाजूने झुकेल किंवा हे पारड समांतर दिशेने काही चेंडूपर्यंत चालेल काय, याबद्दल आपलं मत? नक्कीच सामना हा एकतर्फी होऊ शकणार नाही, कारण बोरगावकडे सिद्धेश आणि कुणाल यासारखे गोलंदाज आहेत आणि खरोखर प्रणय आणि ऋषी बेलवडेकडे असणार हे गोलंदाज. त्यांनी आज हा मैदान सकाळपासून त्यांनी गाजवला आणि बलाढ्य असं सम्राट नाणेगाव संघाला आणि एकता मांगरूळ संघालासुद्धा पराभूत करून हे दोन्ही टीम फायनलमध्ये आलेत. जय भवानी क्रिकेट संघ आंबेघर उपसरपंच चषक 2021 सहकार्य जय भवानी मित्रमंडळ आणि ग्रामस्थ मंडळ आंबेघर आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यानं विशेष करून या ग्राउंडचं जे नाव आहे ते स्वर्गीय शंकर शेट मालुसरे आणि स्वर्गीय दिनेश खेडेकर यांचं हे भव्य दिव्य असं मैदान आणि या मैदानावरती लढत आहे ती म्हणजे बेलवडे आणि बोरगाव. त्यामध्ये बेलवडे संघाने आपल्या 2 षटकाच्या खेळामध्ये धावा केलेल्या आहेत त्या 10 आणि जिंकण्यासाठी अतिशय माफक आव्हान, पण हा माफक आव्हान सुद्धा आपल्याला नक्कीच महाग पडू शकतोय असं हे मैदान. सामन्याचा आस्वाद या ठिकाणी आपल्या प्रमुख अतिथी आस्वाद घेत आहेत माजी आमदार धर्षी दादा पाटील आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व, त्याचप्रमाणे थोर सामाजिक एक थोर समाजसेवक दिवेकर साहेब आणि अशा अनेक आपले व्यासपीठावर असणाऱ्या मंडळींच्या सव्यत हा सामना होत असताना साऱ्यांचं लक्ष मात्र मैदानामध्ये आहे ते म्हणजे बेलवडे आणि बोरगाव यांच्यामधील लढत. सलामीची जोडी मैदानामध्ये आले, पहिला चेंडूला चांगला टर्न करतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडूला दिशा देतो, एक धावेनं आपला अकाउंट ओपन करतोय तो म्हणजे बोरगाव संघाचा एक हुकमी एक्का अमित. एक धावेनं अकाउंटला सुरुवात. बोरगाव संघ आपल्या 10 धावांना उत्तर देताना बेलवडे संघाच्या सुरेख चेंडू गोल्डन स्पॉट वरून झपकन चेंडू खाली राहिला, फलंदाज अक्षरशः फलंदाजाला मामा बनवलं आणि सरळ यक्षक्रीच्या ग्लोव्ज मध्ये. कधी फलंदाज चेंडूवर हावी होतं तर कधी गोलंदाज चेंडूवर हावी होतंय, म्हणजे पहिला चेंडू गाजवला तो फलंदाज आणि दुसरा चेंडू गाजवला तो गोलंदाजानं, म्हणजे चेंडू आणि बॅट यांच्यामधील हे रण हे युद्ध मैदानामध्ये आपण बघतोय. सुरेखरित्या चेंडू रे एकरित्या धाव वसूल करतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज, तू धाव मी धाव, पण नाही आहे. इथे एक एक धाव महत्वाची असते, आपण बघतोय की विद्यार्थ्याला कसरत करायची असेल तर एक एक गुणाने त्याला पुढे जावं लागतं. आपल्या राजकारणी मंडळीला जर आपलं वर्चस्व सिद्ध करायचं असेल तर एक एक मत त्यांना आपल्या पारड्यात पाडावं लागतं आणि मैदानामध्ये सामना जिंकायचा असेल तर एक एक धावेला महत्व आहे. आणि बोरगाव संघ पोहोचतोय तो म्हणजे 2 धाव संख्येवर चांगल्या कार्पेट पद्धतीने चेंडू लेग साईडला चेंडू टर्न करतोय, एक धाव पूर्ण करतोय डीप लॉंगांचा क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करतोय आणि धाव बाद होतोय का सरळ पैकी करतोय, महत्वपूर्ण विकेट जाते, फलंदाज चांगला बाद होतोय तो म्हणजे अमित उर्फ बंड्या डीजे मास्टर. विकेट जाते, पहिली विकेट जाते, एक गडी बाद 3 धावा पहिलं षटक. प्रणय याचं पहिलं षटक चालू असताना आपल्या बेलवडे संघाने आपल्या 12 चेंडूमध्ये धावा केलेल्या आहेत त्या 10 जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत त्या 11, पण बळीचा बकरा कोण बनणार आहे तो आपल्याला येणारा क्षण सांगणार आहे.
माजी नगराध्यक्ष गुरुभाई मांजरेकर सामन्याचा आस्वाद घेतात, एक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील एक अनुभव ज्यांच्या पाठीशी आहे, आणि स्वर्गीय माजी राज्यमंत्री भाई मोहनराव पाटील यांनी जो आपल्याला वारसा दिला, एक संस्कृती दिली आणि त्या संस्कृतीचं खऱ्या अर्थाने आज आपण जतन करतोय की आज या ठिकाणी खरोखर आज दुसरा प्रणयाचा पुढचा चेंडू सुरेख प्रणयाचा चेंडू हा भी करतोय, सरळ गोलंदाज सरळ क्षेत्राच्या हातामध्ये होतोय, आणखी एक विकेट जाते, सामन्याला पुन्हा एकदा कलाटणी निर्माण करते डीजे मास्टर। गुणलेखक नागले सर म्हणतात की दोन गडी बाद तीन धावा झाल्यात त्या पणजे भोरगाव संघाचे अतिशय तुल्यबळ, आज मात्र सूर गवसलाय तो गोलंदाजांना, त्यामध्ये बेलवडे संघाचे गोलंदाज प्रणय आणि ऋषी, जसं मगाशी सिद्धेश आणि कुणार याने तिखट मारा केला त्याच पद्धतीने तिखट मारा आपल्याला बघायला मिळतोय तो प्रणय आणि ऋषी याचा। प्रणय पहिल्या षटकात गोलंदाजी करतोय। धन्यवाद। या ठिकाणी विजयजी कदम आम्ही आपण थांबवतोय। या ठिकाणी बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमासाठी अर्थात अंतिम सामना बघण्यासाठी सरमाडी आंबेगरचे पोलीस पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते नरेश भाऊ ढेणे यांचं आगमन होतोय। सरमाडी नरेश भाऊ यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर आगमन या ठिकाणी आसनस्थ व्हायचं आहे। प्रणयाचा खराब चेंडू फुलटो, आज चेंडू आमंत्रण केला आणि सरळ आमंत्रणाचा स्वीकार करून छक्का आणि दे धक्का डीजे मास्टर।
मास्टर कारण आपण म्हटलं जातं खेळ आहे क्रिकेट हा खेळ तर मात्र नुसता शक्तीचा नाही तर तो बुद्धीचा सुद्धा आहे बुद्धीचा वापर करा यश हे आपल्याकडे खेचून आणा अमितने बरोबर हेरलं होतं चेंडू थोडासा ऑफस्टिक होता चेंडू टॉस केला आणि बरोबर पॉइंटच्या दिशेने हा मारलेला एक अतिशय सुंदर नेत्रदीपक लाजवाब चौकार संघाच्या धावसंख्येला आकार येतोय संघाची धावसंख्या ते पहिलं षटक प्रगती पथावर असताना बिनबाद चार पुन्हा एकदा अमित राईट टर्म द विकेट थेट प्रेक्षकांच्या बाजूने पंचाने पार करतोय पुन्हा एकदा चेंडू हा जागेवरून खेळतोय खडे खडे खेळ हुआ ये शॉट और ये छक्का बड़ा छक्का लगा दे अमित के बल्ले से निकला हुआ ये छक्का इस छक्के से बदलने से स्कोर बढ़ता हुआ 10 रन बगैर किसी नुकसान पे 10 रन लॉस ऑफ विकेट गई अतिशय सुंदर या ठिकाणी फलंदाजी बघायला मिळते अमित बंडा याची अमित आपल्या कर्णधाराला आपल्या सलामीला साजेशी फलंदाजी करतोय मित्रांनो कोडा पाठ टाकतोय तो 11 सावरचे संघापुढे पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळला जातोय चेंडू हवेमध्ये बराचसा वेळ आहे आणि विशाल वाघमारे या ठिकाणी चेंडूवर येतोय चेंडू अचूक आपल्या ग्लोज मध्ये घेतोय आणि पहिल्या विकेटचा पतन होतोय बोर्या मोर्या बोरगाव संघाचा डीजे मास्टर धन्यवाद डीजे मास्टर धन्यवाद डीजे मास्टर सन्माननीय माजी आमदार दर्शन दादा पाटील आणि आमचे मार्गदर्शक जे सातत्याने आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत असतात अशा सन्माननीय आमदार साहेब या ठिकाणी आपला निरोप घेत आहेत आपल्या उर्वरित कामगार पण दादा आपण आलात त्या निश्चितच जयवन मित्रमंडळ पुढील या ठिकाणी कार्यक्रम आहे त्यामुळे निश्चित कारण दादांचं बिझनेस शेड्यूल हा फिक्स ठरलेलं आहे बेलडूच्या ग्राउंडवर सुद्धा दादाची उपस्थिती असणार आहे धन्यवाद सन्माननीय साहेब आपण या ठिकाणी आला त्यामुळे मंडळाच्या वतीनं आणि त्यामुळे ग्रामस्थ मंडळ आंबेगरच्या वतीनं आपल्या या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय धन्यवाद आणि पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळतो अतिशय सुंदर या ठिकाणी कम बॅक करतोय तो म्हणजे सुवेग 11 सावरचे संघ ज्या पद्धतीने अमित बंड्या हवी ठरला होता एक चौकार आणि एक षटकार मारला होता त्याच वेळेला अमितची विकेट अतिशय मौल्यवान किमतीवान ठरली व्हॅल्युएबल विकेट ऑफ द अमित पाटील आणि अमित आपल्या बॉलिंगवर सज्ज होत आहे पुन्हा एकदा चेंडू अतिशय सुंदर चेंडू चेंडू फ्लिक केला जातोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू हातामध्ये घेतोय फेकी करतोय सुंदर फेकी करतोय दरम्यान एकच धावे समाधान माना लागतोय ते म्हणजे मोरिया बोरगाव संघाला पहिल्या षटकाचा अंतिम षटकाचा एंड ऑफ दिस ओव्हर स्कोर बनता हुआ 13 एक विकेट के नुकसान पे 13 रन आजची सुरुवात नाही का आज असली कारण मोरिया बोरगाव आणि त्याचप्रमाणे सुयोग 11 सावरसई ह्या अशा दोन्ही टीम आहेत अमित आणि अनिल किंवा विशाल वाघमारे असेल ह्या तिन्ही अष्टपैलू खेळाडूंची आपण खेळी पाहिलेली आहे त्यामुळे मोरिया बोरगाव संघाला सुद्धा ज्ञात असेल की या संघासमोर जर आपल्याला सेमी फायनलचा सामना अर्थातच आपल्याला फायनलमध्ये जर आपल्याला पोहोचायचं असेल तर चांगल्या पद्धतीचा टार्गेट हा उभा करायचा असेल त्यामुळे पहिल्या षटकाच्या सामन्यात धावसंख्या होते त्याचप्रमाणे आमच्या ग्रुप ग्रामपंचायत आंबेगरचे विद्यमान सदस्य गोपाळ वाघमारे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे सन्माननीय गोपाळ वाघमारे धन्यवाद आणि पुन्हा एकदा दुसरं षटक घेऊन येतोय तो सुयोग सावरचे संघाचा अनिल दलाल अनिल दलाल याच्याकडे सुद्धा जबरदस्त अनुभव आहे गेली अनेक वर्ष क्रिकेटमध्ये याचं एक मोठं नाव पुन्हा एकदा चेंडू हा मात्र आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न करतोय मराठी भाषेमध्ये ग्रामीण भाषेमध्ये याला म्हणतात सारवण काढणं आणि हे सारवण मात्र या ठिकाणी अंगलट येत आहे ते मोरिया बोरगाव संघाच्या फलंदाजाच्या चेंडू जातो निर्धाव सुरेख चेंडू अतिशय लय आणि गतीचा ताळमेळ असलेला चेंडू संघाची धावसंख्या स्थिरावते पुन्हा एकदा चेंडू त्याच पद्धतीने खेळतोय फलंदाज एक दोन तीन पावलं पुढे सरसावतोय आणि चेंडू भिरकला जातोय लंगपच्या रिझान मध्ये चेंडू कलेक्ट केला जातोय एक धावसंख्येवर समाधान मानलं जातोय मोरिया बोरगाव संघाला संघाची धावसंख्या ते प्रथम फलंदाजी करत असताना सेमी फायनलच्या सामन्यामध्ये दुसरं षटक प्रगती पथावर असताना 1-5-14 पुन्हा एकदा अनिल दलाल अतिशय सुंदर या ठिकाणी क्लेवर गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी पंचाने पार करतोय आणि ज्या पद्धतीने बॉल या ठिकाणी चेंडू मात्र बऱ्याचशा चांगल्या पद्धतीचा बॅट वर येतो बॅटची बरोबर मिडल स्पॉट ज्याला म्हणतो तो स्पॉट बरोबर पकडतो टायमिंग शॉट केतन पाटील सांगतो या ठिकाणी आणि चेंडू हा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जातोय तो खणखणीत आणि दणदारी षटका डीजे मास्टर
फायनलच्या संघा सामन्यामध्ये म्हणजे हा चौकार कदाचित किती अंगलट येऊ शकतो किंवा किती जड ठरू शकतो या सामन्याचं भवितव्य तुझ्या वाणीतून तू काय सांगू शकतोस? अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे सर, कारण ज्या पद्धतीने आपण बोरगाव संघाचा दिवसभराचा खेळ जर बघितलात तर अतिशय भेदक माऱ्याचे गोलंदाज आहेत त्यांच्याकडे, आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जास्तीत जास्त प्रयत्न करायला हवे होते की रन कशा वाचवता येतील, आणि त्या रन्स जर तुम्ही एक्स्ट्रा स्वरूपात अपोजिट संघाला देताय ज्यांची ताकद आहे गोलंदाजी, आणि अशा सिच्युएशनला तुम्ही एक्स्ट्रा धावा बहाल केल्यात म्हणजे नक्कीच या स्टेजवरती जो सेमीफायनलचा खरं तर दोन्ही टीम्स बक्षीस पात्र आहेत, परंतु असं असताना सुद्धा मॅचमध्ये आता थोडंसं पारड जड वाटते बोरगाव संघाचं. काही होऊ शकतं, अनिश्चितेचा खेळ आहे क्रिकेट, आतापर्यंत काही होऊ शकतं. या अगोदर सुद्धा सेमीफायनलचा मॅच अप्रतिम झाला आजच्या दिवसाचा बेलवडे बनाम बोरगाव दरम्यान, आणि अर्थातच प्रणय आणि मी ऋषिकेश यांचं खास कौतुक करेन त्यांच्या गोलंदाजीच्या जीवावरती बेलवडे संघ आज सेमीफायनल पर्यंत पोहोचला, आणि अर्थातच त्यांना दिलेले क्षेत्रक्षकांची साथ, राजू पाटील यांची फलंदाजी असतो, प्रफुल्ल पाटील यांची फलंदाजी असो, प्रफुल्ल मात्रेची फलंदाजी असो, सगळ्यांनी चांगलं खेळ केलं. ओव्हरऑल जरी बक्षीस पात्र ठरले नाहीत तरी सुद्धा सेमीफायनल पर्यंत जी मजल मारली आणि चांगल्या चांगल्या टीम्सना तुम्ही त्या ठिकाणी पराभूत केलं त्या ठिकाणी, त्याच्यामुळे तुम्हाला खरोखर खूप खूप अभिनंदन. काही हरकत नाही, हार्ड लक, नेक्स्ट टाइम नक्कीच प्रयत्न चांगले असतील, परंतु अपोजिट टीम बोरगावचा संघाचा मॅच म्हणजे त्यांची गेम चांगली झाली, आणि सिद्धेशनी जो फुलटॉस चेंडूवरती मिडविकेटला जो षटकार खेचला त्यामुळेच त्या मॅचमध्ये एकतर्फी कलाटणी मिळाली. जयेशनी मारला तो, जर त्या ठिकाणी तो षटकार झाला नसता तर शेवटच्या क्षणापर्यंत मॅच झाली असती, म्हणजे इकडे तिकडे होऊ शकली असती, परंतु काही हरकत नाही, बोरगाव टीम वेल प्लेड, तुम्ही जिंकलात आणि आता सेमीफायनलचा मॅच खेळतायत विपक्ष सावरसे दरम्यान, आणि दोन संघांमध्ये चालू असतील ही जुगलबंदी सकाळच्या 17 आमचे आदरणीय अर्थातच साळवी सर, त्याचबरोबर आमचे सावंत सर, वामनजी दरोडा आणि कदमजी सर यांनी जे मायक्रोफोनवरती सगळ्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलंय त्यामुळे आम्हालाही मैदानावर खेळत असताना स्फूर्ती मिळाली, जी आज बॅट आणि चेंडू ज्या पद्धतीने विकेटवरती आम्ही खेळत होतो त्याचं संपूर्ण क्रेडिट समालोचन कक्षाला मी देतो नक्कीच. दरम्यान पुढचा चेंडू पहिला चेंडू होता, ब्लॉकआउट स्वरूपाचा होता, आणि हा पहिला चेंडू जातो निर्धाव. मी जसं म्हटलं होतं बोरगाव संघाची ताकद आहे गोलंदाजी, कारण स्वतः आम्ही फलंदाजी करताना ते बघितलंय, त्यांची लाईन लेंथ, त्यांची बॉलिंग बॉलची स्पीड हे अप्रतिम आहे, आणि म्हणूनच बोरगाव संघ जे मागच्या 2-3 वर्षामध्ये जे पुढे येते पाहायला मिळतोय त्याचं एकमेव कारण हा हा म्हणजे प्रॅक्टिकली अनुभव घेतला असतो. यस इट इज. यावेळी डान्सिंग डाऊन द विकेट, इन साइड आउट कॅच होऊ शकतो, येस पहिला विकेट फलंदाज बाद, मोठा धक्का मिळतोय तो अर्थातच सावरसे संघाला. डीजे मास्टरचा साठी एक संध्याकाळच्या सत्रात संधी. आपला बाकी आहे, त्यानंतर बक्षीस समारंभ आहे अनिल, चला आपण फास्ट. तर खरं तर संध्याकाळच्या सेमीफायनलच्या मॅच नंतर खूप सारी दमचक झाली होती, परंतु कदम सर सतत अनाउन्समेंट करत होते केतन पाटील आपण स्टेजवर या, धन्यवाद कदम सर, खऱ्या अर्थाने तुमचं प्रेम सातत्याने या समालोचनाच्या माध्यमातून आम्हाला लाभलंय, म्हणून वेळोवेळी या आदरस्थानीय माणसांचं वेळोवेळी नाव घेतलं जातं. थँक्यू व्हेरी मच. दरम्यान पुढचा चेंडू हा रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट होता, परंतु बॅट्समन अगोद काही गरज नसतात, जर तुम्ही सरळ असं म्हणतात ना हिंदीमध्ये सीधी उंगली से अगर घी निकल सकता है तो ती उंगली टेढी करणे की जरूरत ही नाही आहे, तो यहाँ पे काही ना काही बॅट्समन थोडेसे हा निश्चित तौर पर इस बीच डॉट गेम की समाप्ती. कुणालचा पुढचा चेंडू ब्लॉकऑल स्वरूपाचा होता, झेल होऊ शकतो बघूयात, अटेम्प्ट चांगला होता परंतु अटेम्प्टला कन्वर्ट करता आला नाही कॅच मध्ये, आणि त्यामुळे फलंदाजाने सहजरित्या सक्षमरित्या दोन धावा पूर्ण केल्या, आणि या दोन धावेने संघाची धावसंख्या होते. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना विजयासाठी 12 चेंडू आणि 25 धावांना प्रत्युत्तर देत असताना आज सर ओव्हरऑल दिवसभराचा जर खेळ बघितलं आपण, मॅचेस सगळ्या अप्रतिम झाल्या, परंतु कार्पेटच्या सहाऱ्याने चेंडू ऑन साईडला खेळून काढलाय. ओव्हरऑल सर सगळ्या मॅचेस आपण बघितल्यात सर, सकाळपासून आपण मॅचेस बघतोय, परंतु बॉलिंगमध्ये ज्यांनी दिवसभर या हा मैदान जो गाजवला तो प्रणय पाटील होता, कारण त्यांनी सगळ्या मॅचेस बॉलिंगच्या साईटवर बेलवडे संघाला सेमीफायनलपर्यंत आणून दिलं, आणि अप्रतिम गोलंदाजी, दोन मॅन ऑफ द मॅच मिळाल्या त्यांना, आणि अनफॉर्च्युनेटली शेवटच्या क्षणाला जरी हरले असले तरी काही हरकत नाही. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर
हाँ लॉब करना चाहिए प्रयत्न होता, बैट्समन तेवढ्या गतीने ती चेंडू खाली बैट आणू शकला नाही आणि म्हणूनच डॉट बॉल ची सांगता होती है। पहिला षटक पंचांचा इशारा येतोय समाप्तीचा आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा होत आहेत फक्त तीन। आता मात्र शेवटचे सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांची गरज। प्रणयने चार मॅचेस मध्ये टोटल 7 बळी घेतले, 2 त्यामध्ये मिडन स्कोर होत्या आणि विकेट मानलं पाहिजे। वेल डन प्रणय, गुड बॉलिंग, कॉंग्रेच्युलेशन। पहिल्या षटकामध्ये बोरगाव संघाने आतापर्यंत अपोजिट संघाला धावा दिल्या 3, 25 धावांना उत्तर देत असताना सावरचे संघ कुठेतरी थोडंसं दमछाक मिळते, कारण ज्या पद्धतीने आता धावांची गती वाढवायला हवी आहे अशा पद्धतीने हा चांगला फटका होता। हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, ऑफ साईडला चेंडू खेळून काढलाय, चेंडू डीप मिड ऑफचा क्षेत्रक्षेत्र चेंडूची उचल करण्या अगोदर दोन्ही फलंदाज त्या ठिकाणी एक धाव पूर्ण करतात आणि या एक धावीने धाव संख्या होती ती 4। आदरणीय या तालुक्याचे माजी आमदार धैर्यशीलदादा पाटील यांचं या व्यासपीठावरती आगमन झालं होतं आणि खऱ्या अर्थाने जसं आपण म्हटलं की मोठमोठी मंडळी जेव्हा या व्यासपीठावरती येतात तेव्हा त्या कार्यक्रमाची शोभा वाढते आणि अर्थातच त्यांनी ग्वाही दिली दादांनी की बेलवड्याच्या मैदानावर सुद्धा ते हजर असतील तर खरोखरच त्यांचं स्वागत असेल। दरम्यान मैदानाकडे आपण वळतोय, 2 धावा फलंदाजांनी चित्याच्या चपलाईने त्या ठिकाणी पूर्ण केल्या, 2 धावेने धावसंख्या होते ती 6। एक गडीबाद 6, बोरगाव संघाची बॅटिंग अप्रतिम झाली कारण जे चौकार मिळाले, षटकार मिळाले, सिद्धेशची बॅटिंग, जयेशची बॅटिंग आणि म्हणूनच एक मोठी टोटल ते बनू शकले। यावेळी बॅटचं खालची कडा चाटून चेंडू सरळ विकेट किपरला चकमा देत शॉर्ट सिली मिड ऑफ फाईन लेगला जातोय, फलंदाज मात्र एक धाव घेत आहेत। नक्कीच चेस करायला थोडस कठीण होतं, जर तिकडे 20 धावांचा तुम्ही जर पल्ला घातला तर समोरच्या टीमला चेस करणं ते खूप अवघड पाहायला मिळायला वेळोवेळी आपल्याला या विकेटवरती। व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यामध्ये जमा होते, धाव संख्या होते ती 8। यूट्यूबच्या माध्यमातून आपण पाहतोय की लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे, जवळजवळ 500 आसपास प्रेक्षक या ठिकाणी लाईव्ह पाहत आहेत आणि या ठिकाणी असलेली गर्दी, प्रेक्षक आहेत गर्दी म्हणून आहे गर्दी आणि अप्रतिम असं या ठिकाणी विकेट, LBW चा विकेट आणि फलंदाज बाद, अजून एक मोठा धक्का DJ। आता तरी देवा मला पावशील का, कुठल्या संघाला या ठिकाणी देव पावतोय तो बघूयात। शॉर्ट चेंडू पूल केलाय, झेल होऊ शकतो आणि जयेश असा की झेल सोडणार नाही, अजून एक विकेट, बॅक टू बॅक रो मध्ये टाकलेला दुसरा विकेट आणि या षटकामध्ये सिद्धेशला मिळाल्या 2 विकेट, षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावर आहे आणि सामन्याची औपचारिकता बाकी आहे, सामना जवळजवळ बोरगाव संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळतोय आणि यानंतर यातली विनिंग टीम खेळणार आहे हेटवणे संघासोबत फायनल। तर दोन्ही संघांनी तयार राहायचंय, खरं तर एक टीम मॅच खेळते एक टीमने तयार राहायचंय आणि सामना या ठिकाणी संपलाय, बोरगाव संघ हा मॅच जिंकतोय। विजय संघाचे हार्दिक अभिनंदन, जरी टीम या ठिकाणी सावरसे पराभूत झाली असली तरी सुद्धा शुक्रवारच्या दिवसाचे ते चॅम्पियन होते आणि आज ते बक्षीस पात्र झालेले आहेत, 3 नंबरचं बक्षीस त्यांना कन्फर्म आहे, त्यांच्या टीमला विनंती आपण कुठेही जायचं नाही आणि फायनल स्टेज मेगा फायनल या ठिकाणी थोड्याच वेळा सुरू होते, पण तो तत्पूर्वी मायक्रोफोनवर आवाज असेल संतोष सावंत सर। धन्यवाद केतन पाटील, अर्थात आज हा फायनलचा सामना या ठिकाणी सुरू होतोय। तत्पूर्वी मगाशी म्हटलं मित्रांनो की जयभावडे मित्रमंडळ आंबेगर, जयभावडे मित्रमंडळ आंबेगरने आयोजित केलेला हा उपसरपंच चषक 2021 आणि जयभावडे मित्रमंडळ आंबेगर ज्यांनी मायेनं या ठिकाणी मायेचा आणि प्रेमाचा हात ज्यांच्या सातत्याने आमच्या अंगाखांद्यावर असतो ते सन्माननीय आमचे दिवेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, साहेबांना विनंती करतोय। पहिल्यांदा या ठिकाणी सन्माननीय राजेश साहेबांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं या टूर्नामेंटच्या संदर्भात आणि अर्थातच या मंडळाच्या आणि या गावाच्या संदर्भात आपलं मनोगत व्यक्त करावं, धन्यवाद। जय भवानी मित्रमंडळ हे माझ्या खूप जुन्या परिचयाचे आहे आणि प्रत्येक वेळेला त्यांनी काही ना काहीतरी असे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून लोकांना उपकृत केलेला आहे
आणि ह्याही वेळेला मी याची ही क्रिकेटची मॅच आम्ही मी आणि भूपी साहेब बघतोय. अतिशय उत्तम प्रकारे त्यांनी आयोजन केले आणि त्यासाठी या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. टाईम माऊझर कंपनीतर्फे त्यांचे आभार मानतो. अशीच प्रगती वारंवार घडो आणि आम्हाला असंच आमंत्रण देत राहू. आम्ही नक्कीच येत राहू आणि तुम्हाला आशीर्वाद देऊ. धन्यवाद. धन्यवाद राजेसाहेब. या ठिकाणी ज्या ज्या वेळेला व्यासपीठ निर्माण होतो त्यावेळेला प्रत्येक वेळेला, कारण आम्ही मगाशी म्हटलं ज्याला राजेसाहेबांचे आगमन झालं त्यावेळी गेली अनेक वर्ष म्हणजे सर्वोदयपासून राजेसाहेबांचा प्रवास आंबेगरशी नातं ही जी नाळ आहे ती जोडलेली आहे. त्यामुळे निश्चितच आपला हा असंच असं कार्य किंवा असेच आपलं पाठबळ आम्हाला मिळावं अशी सदिच्छा व्यक्त करतोय. आणि तदनंतर या ठिकाणी आम्ही मुख्य आमच्या आवाजाकडे वळतोय. अर्थात सन्माननीय दिवेकर साहेब यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करा. जय भवानी मित्रमंडळांनी आयोजित केलेल्या उपसरपंच चषक या क्रिकेटच्या सामन्यासाठी उपस्थित असलेले आपल्या टाईम माऊझर कंपनीचे व्यवस्थापक माननीय भोपी साहेब, त्यांचे सहकारी राजेसाहेब, ज्यांनी आत्ताच आपल्याला शुभेच्छा आणि आशीर्वाद देऊन गेले ते आपले सर्वांचे प्रमुख नेते माननीय धैर्यशील दादा पाटील, गुरुप्पा मांजरेकर, या ठिकाणी उपस्थित असलेले या मंडळाचे अध्यक्ष आणि कर्तृत्वान आणि कर्तबगार कार्यकर्ते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातोय, ज्यांनी हे मंडळ गेली 22 वर्ष सातत्याने एक संघ टिकवलंय, ते रघुनाथ टेंबे, तसेच शंकरभाऊंचे सोयरे खालापूरवले, आमचे या परिसरातील ज्यांना आम्ही सरस्वती ज्यांच्या जिभेवर आहे असे भाऊ साळवे, विजयभाऊ कदम, सावंत सर, केतन पाटील, नागळे काका, चंद्रकांत दिवेकर, वामन दरवडा आदी सर्व असे मान्यवर की जे सर्वांचं मंत्रमुग्ध सर्वांना करतात, असे एक सुंदर समालोचक, तसेच आमचे चंद्रकांत भाऊ साळवी, भाऊ ढेणे, शंकरराव आणि या मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते. एखादं मंडळ स्थापन करणं सोपं असतं पण ते टिकवणं मात्र फार कठीण असतो. जय भवानी मित्रमंडळाने आपलं 22 वर्षाचं सातत्य टिकवलं आणि इवलीचे रोपं लाविले आणि गगनावरी गेलं अशा पद्धतीचं 22 वर्षाचं कार्य त्यांनी आपल्या या ठिकाणी दाखवून दिलं. आपल्या मंडळातला एक छोटासा कार्यकर्ता उपसरपंच झाला पण याचा आनंद मात्र सर्वांना या मंडळाला फार मोठा झाला आणि याचा कौतुक सोहळा म्हणून या ठिकाणी त्याच्या नावानं आपल्या एका सहकार्याच्या नावानं या क्रिकेटचे सामने भरून या परिसरातल्या अनेक मंडळांना या ठिकाणी आपलं खेळ खेळून आपला आनंद व्यक्त करण्याची संधी आपण दिलीत याबद्दल मनापासून या मंडळाला धन्यवाद दिले पाहिजेत. अशा पद्धतीचं काम प्रत्येक मंडळांनी केलं पाहिजे. जसं मगाशी मी म्हटलं की मंडळ स्थापन करणं सोपं असतं तशी एखादी उद्योग समूह स्थापन करणं देखील सोपं असतं पण टिकवणं कठीण असतं. आज कोरोनाच्या काळामध्ये अनेक कंपन्या भूसपाट झाल्या पण भोपी साहेब राजेसाहेब आपल्या नेतृत्वाखाली आपण या ठिकाणी आपलं युनिट सांभाळून गरिबांच्या हाताला रोजगार आणि चाकरी आणि पोटाला भाकरी देण्याचं काम केलं. मी ईश्वराला प्रार्थना करेल की भविष्यामध्ये असे अनेक तुमच्या नेतृत्वाखाली दुसरं युनिट उभं राहावं आणि चांगलं काम करण्याची संधी तुम्हाला या ठिकाणी मिळावी. कंपनीने देखील तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांचं कौतुक सोहळा करावा. असं कौतुकास पात्र आपण काम या ठिकाणी निश्चितपणाने केलंय हे कोणाला नाकारता येणार नाही. 22 वर्षापूर्वी या मंडळाची स्थापना झाली तेव्हा आम्ही साक्षीदार होतो. माजी राज्यमंत्री स्वर्गीय भाई मोहन पाटील यांच्या हस्ते आम्ही गणपती उत्सव या ठिकाणी सुरू केला. परंतु 25 वर्षाचा सुवर्ण उत्सव साजरा करण्यासाठी मात्र धैर्यशील दादा आज आमदार नसले तरी पुन्हा त्यावेळेला आमदार असतील आणि त्यांच्या हस्ते हा सुवर्ण महोत्सव आपण मोठ्या प्रमाणामध्ये साजरा निश्चितपणाने करू याच्याबद्दल तीळभर शंका नाही. मला ज्या ठिकाणी आनंद वाटला, काही मधल्या काळामध्ये थोडेसे मतभेद कुठेतरी झाले असतील, समाज गैरसमज झाले होते, परंतु हे सर्व आपण विसरून पुन्हा एकदा समाजामध्ये जातं तुटलं तरी नातं कधी तुटत नाही आणि म्हणून हा मैत्रीचा आणि प्रेमाचा धागा आपण जो काय निर्माण केलात हा प्रेमाचा धागा आपण या ठिकाणी अखंडपणाने कायम ठेवलात आणि म्हणून या ठिकाणी सर्व मंडळाचं मी मनापासून धन्यवाद मानतो. आपसामधले मतभेद भाऊ या ठिकाणी तुम्ही सर्व काढून टाकलेत आणि पुन्हा एकदा भावकी आणि गावकी एक करून दाखवण्याचं काम आपण
साऱ्या मंडळांनी या ठिकाणी केलं याबद्दल मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो। सर्व मंडळांना या ठिकाणी पुन्हा शुभेच्छा देतो की चांगल्या पद्धतीचं असंच काम संपूर्ण तालुक्यांनी हे या ठिकाणी आदर्श घ्यावा अशा पद्धतीचं काम आपण या ठिकाणी जे काय सुरू केलंय ते अखंडपणाने पुढे चालू ठेवावं। 25 वर्षे नाही 125 वर्षे झाली तरी देखील आंबेगावचं नाव या तालुक्याच्या क्षितिजावर कायमस्वरूपी राहील असं काम आपण या ठिकाणी करावं। या ठिकाणी अनेक मंडळं गावोगावी आहेत। या संपूर्ण पूर्व भागामध्ये आपण एक भाई मोहनराव पाटलांनी निर्माण केलेलं कौटुंबिक नातं जे आहे हे नातं आपण कायमस्वरूपी राजकारण बाजूला ठेवून एक सामाजिकदृष्ट्या आपण सर्व मंडळ एकत्रित येऊन चांगलं काम या ठिकाणी केलं याबद्दल मनापासून सर्वांना धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। जय हिंद। खरोखरच अत्यंत मधुर शब्दांनी या मंडळाला ज्यांनी मार्गदर्शन दिलं आणि खऱ्या अर्थाने या मार्गदर्शनाच्या वाट्यावरतीच हे मंडळ आजपर्यंत उभं आहे जे ताटमानेने उभं आहे, भाई मोहनराव पाटील, आदरणीय धैर्यशीलदादा पाटील, आदरणीय दिवेकर काका, या सगळ्या मंडळींनी हे सगळं जे एक एकजुटीचं बीज जे काही वर्षापूर्वी या पेनपुरामध्ये रोवलं होतं त्याचीच ही फळं आपल्याला पाहायला मिळतात। जोरदार टाळ्या, सगळ्यांचं मनपूर्वक आभार, या मंडळाचं आभार ज्यांनी एवढी मोठी स्पर्धा गेले 3 दिवस सातत्याने आपल्याला आनंद दिलाय, या सगळ्यांचं मनापासून आभार। पडद्यामागची चेहरे बरेच आहेत, पडद्यासमोर जरी सरपंच आपले दिसत असले तरी सुद्धा पडद्यामागे बऱ्याच जणांनी या स्पर्धेसाठी मेहनत घेतली काका, आणि म्हणून त्यांचं नाव घेणं कर्मप्राप्त आहे। आपण वळूया मैदानाकडे। गेले 3 दिवस सतत रखरखत्या उन्हात सागर जगताप, अक्षय काईनकर असेल यांनी रखरखत्या उन्हात पंचांची भूमिका साकारली आहे, यांचं खास कौतुक करणं कर्मप्राप्त आहे। त्याचबरोबर या ठिकाणी आम्हाला 3 दिवस जेवणाची व्यवस्था ज्यांनी केली, सुंदर जेवण आम्हाला आमच्या महिला बचत गट नानेगाव यांनी आम्हाला दिलं, त्यांनी त्यांचाही आम्ही खास आभार व्यक्त करतोय। मैदानाकडे वळूया। शेवटचे या इनिंग मधले 6 चेंडू, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ टेक्निक शॉट बाय जयेश। हा चेंडू वन बाउन्स, सरळ डीप लॉंग ऑन, सॉरी डीप स्क्वेअर लेगच्या वन बाउन्स घेत निघतोय सरळ चौकारासाठी 4 धावा। डीजे अर्थातच साळवी सरांनाही विनंती करतो आपण पुढे यावं। जबरदस्त आवाज, गेले कित्येक वर्ष सातत्याने या पेन पूर्वगाच्या प्रत्येक कुशीत कुठल्याही भागामध्ये ज्यांचा आवाज दम आहे, ताकद आहे, वयाच्या 50 नंतर सुद्धा त्याच पद्धतीची ताकद या सगळ्या जुन्या जाणकार मंडळीकडे आहे। याला म्हणतात प्रॉपर क्रिकेटिंग शॉट, अप्रतिम सरळ स्क्वेअर कट ज्याला आपण म्हणतो, पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला भेदत चेंडू वन बाउन्स निघून जातोय सरळ सीमेच्या बाहेर। अजून एक चौकार डीजे। बॅक टू बॅक रो मध्ये टाकलेला हा दुसरा चौकार, आणि जयेश असं वाटलं होतं की अमित बंड्या याचा विकेट गेल्यानंतर थोडीशी हेटवणे संघ हवी ठरेल, परंतु असं न होता मॅच मध्ये पूर्ण आताही मजबूत स्थितीमध्ये बोरगाव संघ आहे, कारण जयेशची बॅटिंग आपण पाहतोय फायनलच्या सामन्यामध्ये अप्रतिम पटकेबाजी करतोय, टोळेबाजी करतोय, आणि आवश्यकता होती एक चांगला टोटल जर फायनलच्या मॅच मध्ये बनवलं तर मॅच मध्ये पकड आपली जवळपास 80% मजबूत होते। यावेळी पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूची मुलाखत नाही, एक धाव घेण्याचा निर्धार आणि तो पूर्ण होतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, बघूया सक्सेसफुल होत आहेत का, यस इट इज, दुसरी धाव सुद्धा दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केली आणि या 2 धावेने संघाच्या धाव संख्येमध्ये भर पडते ती 17, षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे। जय भवानी मित्र मंडळ आयोजित, जय भवानी मित्र मंडळ आंबेगर आयोजित उपसरपंच चषक 2021 हे वर्ष, आणि आपण पाहतोय की पेन पूर्वभाग क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने हा यंदाच्या सीझन मधला 3रा दौरा आहे, आणि 3रा दौऱ्यामध्ये ज्या पद्धतीने क्रिकेटचा आनंद सगळ्या प्रेक्षकांना पाहायला मिळतोय, पहिल्या दौऱ्यापासूनच आपण युट्यूबच्या सिस्टमद्वारे सगळ्या प्रेक्षकांना घर बसल्या सिस्टम मध्ये आपण मॅचेस बघायला आनंद देण्यासाठी प्रयत्न करतोय। पुढच्या संडेला खास आमंत्रण सगळ्यासाठी आकर्षक असे, आहा क्लास बघायला मिळाला, कैलास वासी नंदकुमारजी काईनकर यांच्या स्मृती साठवण करून देणारा त्यांच्या बॅनरच्या लगत मारलेला एक जबरदस्त फटका, अजून एक मोठा चौकार डीजे।
सर कहलाता, याद रखिए दोस्तों। दरम्यान आपण पाहतोय की पुढचा चेंडू शॉर्ट चेंडू बैट ची टॉप एज घेत चेंडू विकेट कीपर चकमा देत निघालाय। फाइन लेग चा क्षेत्र चेंडू अडू शकला नाही। चेंडू सरळ जातोय डी फाइन लेग बाउंड्री च्या बाहेर कार्पेट च्या सहायाने अजून एक चौकार। आणि मला असं वाटतं या षटका मध्ये चार चौकार पडलेले आहेत आणि हे चार चौकार बोरगाव संघाला संपूर्णतः या मॅच मध्ये पकड मजबूत करून देतात आणि चारहीच्या चारही चौकार जे मारले ते जयेशच्या बॅट मधून, वेल डन। आणि खरोखरच प्रामुख्याने या व्यासपीठावर असलेले दिग्गज मंडळी या सगळ्यांनाच पुढच्या सॅटरडे संडेला आमंत्रित करतो। बेलवडेच्या मैदानावरती आदरणीय दिवेकर काका सुद्धा आपल्या सोबत बसलेले आहेत आणि दरवर्षीच मी आहा फुल टॉस झेल होते का बघूया। आणि आता मात्र जयेशच्या खेलीचा अंत होतोय। जसं मी म्हणालो या व्यासपीठावरती आपल्या मागच्या बाजूला आदरणीय दिवेकर काका बसले आहेत। आज जय हनुमान युवक मंडळ बेलवडे जेवढे जेवढे कार्यक्रम सांस्कृतिक असो किंवा क्रीडा क्षेत्रामधले असो प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रामुख्याने हातभार लावणारे आणि सतत आमच्या तरुणांवरती ज्यांचं नितांत प्रेम असतं असे आमचे महादेवजी दिवेकर काका यांचं मनापासून आम्ही आभारी आहोत। ज्यांनी जय हनुमान युवक मंडळाला जे स्थिरता निर्माण करून दिली त्यांचा 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 एक मोलाचा वाटा आहे। धन्यवाद या ठिकाणी दिवेकर काका। आणि त्याचबरोबर खरोखरच आपल्या आणि दरवर्षी बेलवडेच्या स्पर्धेला ज्यांची उपस्थिती असते नव्हेच उपस्थिती तर असतेच कधी उपस्थिती नसेल तरी सुद्धा प्रेम तरुणावरती नेहमीच असतं असे आमचे नरेशजी ढेणे साहेब आमच्या सोबत आहेत। सगळेच मंडळी दिग्गज आहे आणि खऱ्या अर्थाने ही क्रिकेट क्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असो सांस्कृतिक क्षेत्र असो या मंडळींचा हातभार कायम असतो। समाजाच्या विकासासाठी असलेली ही मंडळी असं म्हणतात ना देवदूत देवदूत म्हणता येईल। धन्यवाद सगळ्यांचा धन्यवाद देतो। दोन षटकांचा खेळ संपतो। या दोन षटकांच्या समाप्तीनंतर बोरगाव संघाने धावा बनवल्यात या फायनलच्या मॅच मध्ये 25 या अगोदरच्या सेमीफायनलच्या मॅच मध्ये 25 धावा बनवल्या 24 बनवल्या होत्या आणि आता 25 जिंकण्यासाठी टोटल 12 चेंडू आणि 26 धावांचं आव्हान आहे। खरं तर संध्याकाळचं सत्र आहे। साळवी सर म्हणतात की दमट वातावरण असतं आणि अशा परिस्थितीमध्ये मॅच जर तुम्हाला जिंकायचं असेल तर सुरुवातीचे हे 3-4 चेंडू असतील पहिल्या षटकाचे ते निर्णायक असू शकतील। बघूयात सामन्यामध्ये काय होतोय। परंतु मायक्रोफोनवर फायनल फुल अँड फायनल आवाज असेल अर्थातच वन अँड ओनली मराठीचे बालपंडित ज्यांना आपण म्हणतो आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी प्रत्येक क्षेत्र खरं तर क्रिकेट क्षेत्र त्यांनी फार कमी केलंय परंतु आज लग्न सराई असो निवेदन क्षेत्र असो ज्यांनी चांगल्या पद्धतीने लोकांना सहकार्य दिलंय आणि म्हणूनच त्यांचं नाव आदराने आपण घेतो असे आमचे विजय कदम काका यांच्याकडे मी मायक्रोफोन सुपूर्द करतो। जय हिंद जय महाराष्ट्र। धन्यवाद धन्यवाद केतन आणि आमचे सर्व मान्यवर। आपण फायनल जे आस्वाद घेतोय ते म्हणजे हेटवणे आणि बोरगाव। त्यात बोरगाव संघाने आपल्या दोन षटकाच्या खेळामध्ये धावा केलेल्या आहेत त्या 25 आणि 26 धावा करायचे या 25 धावामध्ये योगदान आहे तो बोरगाव संघाचा फलंदाज जयेश बेलकडे यानं घणाघाती हल्ला करून एक प्रत्येक षटकामागे 12.5 धावा करायच्या असताना। पण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे। कोण हरतोय कोण जिंकतोय हा येणारा क्षण आपल्याला सांगणार आहे। पण या मैदानामध्ये रेकॉर्ड आहे म्हणजे मुंगोची संघाचा विराज बेकावडे याने एका दिवसामध्ये 2 50-50 मारलेले आहेत। चेंडूला चांगली दिशा देतोय स्क्वेअर लेगच्या शॉर्ट स्क्वेअर लेगला जातो क्षेत्रक्षक चेंडूची उचल करेपर्यंत फलंदाज एक धाव पूर्ण करतोय। एक धावेने हेटवणे संघाची धावसंख्या आहे 0 गडी बाद 1। जे हेटवणे मध्यम प्रकल्प ज्या प्रकल्पाचं नाव आहे आणि त्या हेटवणेला खरोखर काल सुद्धा एक पुढे आगेचूक बाय मिळाली होती आणि आज सुद्धा त्यांना बाय मिळून ते फायनलमध्ये त्याने प्रवेश केलेला आहे। तमाम क्रीडा रसिकांचं सर्व क्रीडा खेळाडूंचं जय भवानी मित्रमंडळ आंबेघरी यांच्या वतीनं स्वागत करीत असताना 25-26 धावा जिंकायला करायचे असताना सलामीची जोडी ही मैदानात अक्षयाचे चेंडू चांगला स्क्वेअर कटचा फटका मारण्यापर्यंत तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं। गलीच्या क्षेत्ररक्षकाकडून एक धाव मात्र रोखू शकत नाही। एक धावेनं हेटवणे संघ पोहोचतोय तो म्हणजे 0 गडी बाद 2। आपल्या दोन षटकाच्या 25 धावांना उत्तर देताना बोरगाव संघाच्या जिंकण्यासाठी 26 धावा करायच्या असताना क्रीडित एकेरी दुहेरी धावा काढण्यापेक्षा एका चौकार आणि षटकार बसला तर सामन्याला नक्कीच एक रंगतदार निर्माण होईल। पण गोलंदाज कुणाल याचा अतिशय भेदक गोलंदाजी करणारा बोरगाव संघाचा कुणाल। चेंडू शॉट डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूला जातो क्षेत्ररक्षक उचल करतोय पण दोन्ही फलंदाजाकडे अवधी होता त्यांनी केवळ एकच धाव वसूल केली। इथे दोन धावा सहजरित्या होऊ शकल्या असते। आपण क्षेत्ररक्षण इतकं अचूक आहे एक धावेना
हटवने संघ पोचतोय तो म्हणजे पहिलं षटक चालू असताना या फायनलच्या सामन्यामध्ये शून्य गडी बाद तीन कुणाल याचा अखुट टप्प्याचा चेंडू पाहिजे असा समाचार घेता आला नाही। चेंडू जातोय तो बॅकच्या कड्याला लागून फलंदाज बाद होतोय। डीजे मास्टर साठी मौका। धन्यवाद डीजे मास्टर। हेटवणे संघाची पहिली विकेट जाते एक गडी बाद तीन। अशी थोडीशी दयनीय अवस्था म्हणावं लागेल कारण जिथे फटके मारायला पाहिजे ते मारण्याचं काम मात्र बोरगाव संघाचे गोलंदाज करून देत नाही, तो गोलंदाज म्हणजे कुणाल। या ग्राउंडवरचा दुसरा रेकॉर्ड वरद विनायक गागोदे संघाचा निलेश पाटील याने सहा चेंडूमध्ये सहा चौकार या मैदानामध्ये मारले होते आणि वाकरूळ संघाचा आदर्श थोरवे पुढचा चेंडू थोडासा लाईन आणि लेंथ बिघडतोय ज्याला आपण म्हणतोय थोडासा भरकटतोय आणि त्यामुळे त्याला पंच त्याला शिक्षा देत अवांतर धावेनं हेटवणे संघ पोहोचतोय। तर म्हणजे पहिलं षटक चालू असताना एक गडी बाद चार बोरगाव संघाच्या 26 धावांना उत्तर देताना एक सुरेख क्रिकेट आयोजन आणि नियोजन आपण बघतोय। जय भवानी मित्रमंडळ आंबेगर अध्यक्ष रघुनाथ टेंबे आणि त्यांच्या सर्व सहकारी उलटो आज चेंडू देत आहे दांडी गोल होत आहे बघतोय पाठीमागे फिरून की माझी दांडी उडालेली आहे पण डीजे मास्टर सुद्धा काय करतोय बघे। घेतलं तर मोरिया बोरगाव संघाचा प्रत्येक वर्षी जो सॉन्ग आपल्याला ऐकायला मिळतो अप्रतिम प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा हा सॉन्ग आहे आणि मी डीजे सिस्टमचा खास धन्यवाद देईन। वेल डन टायमिंगवर गाणी लावतात खरोखर। पेंट तालुक्यात गेल्या वर्षी आपल्याकडे भाई मंगेश दळवी यांचे चिरंजीव गेले पण त्यामुळे आपण मॅचेस खेळलो नाही त्याचा पूर्णपणे आस्वाद त्यांनी बाहेर जाऊन बोरगाव संघाने घेतला आणि बरेचसे विजयी त्यांनी हे दाखवलं की पेंट पूर्वभागाचा संघ सुद्धा एक बाहेर जाऊन विजयी अनेक विजयी त्याने पटकावले। पण या ग्राउंडवरचा तिसरा रेकॉर्ड वाकरूळचा आदर्श थोरवे 24 चेंडूमध्ये 72 धावा या ग्राउंडवर त्याने वसूल केलेल्या आहेत। गोलंदाज कुणाल। कुणाल याचा चेंडू लॉपटेड असा कार्पेट पद्धतीने खेळून काढतोय लॉंगॉनच्या दिशेने येतोय लॉंगाचा क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करतोय पण पंच षटक संपतोय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या फायनलच्या सामन्यामध्ये बोरगाव आणि हेटवणे यांच्यामधील ही लढत आपण बघतोय ती म्हणजे बोरगाव संघाने आपल्या दोन षटकाच्या खेळामध्ये 25 धावा केल्या होत्या जिंकण्यासाठी 26 धावांचं आव्हान ठेवलं असताना हेटवणे संघाच्या पहिल्या षटकामध्ये दोन गाड्याच्या मोबदल्यात धावा झालेल्या आहेत त्या पाच आणि जिंकण्यासाठी आता सहा चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 21। भलं मोठं टार्गेट भलं मोठं आव्हान ते म्हणजे आहे पण आमचे उपसरपंच मंगेश काईनकर यांनी खरोखर आपल्या सुरेखरित्या झेल घेतोय डाईव मारून झेल घेतोय आणि आणखी एक विकेट जाते ती म्हणजे हेटवणे संघाची। डीजे मास्टर सामना एक तर्फी होणार असं दिसतोय कारण लागोपाठ विकेट जात आहेत। मगाशी कुणालनं आपल्या गोलंदाजीवर भेदक गोलंदाजी केली आणि सिद्धेश सुद्धा सिद्ध करून दाखवतोय मी सुद्धा कुणाल प्रमाणे एक चांगली गोलंदाजी करतोय। ओरपीच टाकलेला चेंडूवर चांगला घणागती हल्ला करतोय आणि चेंडू जातोय सरळ षटकार। डीजे मास्टर आपण म्हणतो क्रिकेटमध्ये काही घडतो काही होऊ शकतो या सहा धावेनं धावसंख्येला चांगला आकार आलाय 11 आणि बॅकच्या कडेला लागून जातोय सरळ यष्टीच्या पाठीमागे झेल घेतोय आणखी एक विकेट जाते डीजे मास्टर।
बोरगाव संघ हा अंतिम विजेता ठरतोय। कुणीही जाऊ नये, मान्यवरांनी सुद्धा जाऊ नये, लगेचच बक्षीस समारंभ होईल। हॅलो, धन्यवाद। या ठिकाणी राजेसाहेबांना विनंती करतो की बक्षीस समारंभ या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते होणार आहे। सन्माननीय राजेसाहेब आणि भोपळी साहेब, बक्षीस समारंभासाठी आपण आता आम्हाला 15-20 मिनिटं द्यायची आहेत। आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर असं नसतं व्हायचं आहे, आपण लगेचच या ठिकाणी कार्यक्रम वळतोय। धन्यवाद पुनश्च एकदा सर्व प्रेक्षकांना आणि त्याचप्रमाणे सर्व खेळाडूंना या ठिकाणी विनंती करतोय की आपण या भव्य आणि दिव्य स्टेजच्या समोर यायचं आहे। आपण आपल्या बक्षीस समारंभाकडे वळतोय। मित्रांनो, गेली 3 दिवस या टूर्नामेंट जय भवानी आंबेगर मित्र मंडळ आयोजित उपसरपंच चषक 2021 संपन्न होतोय आणि त्या शेवटचा ज्याची सुरुवात चांगली होती त्याचा अंत हा सुद्धा सुखकारक आनंददायक होत असतो आणि तोच प्रत्यय या ठिकाणी पाहायला मिळतोय। आंबेगरांनी केलेल्या ह्या त्या मुलांनी केलेलं सगळे ही मेहनत आहे की ते प्रयत्न आहेत त्याची मात्र निश्चितच या ठिकाणी यशस्वी सांगता होते। प्रथमता आपण या सगळ्यांनी यायचं आहे, आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे। आपल्याला मंडळाचे सर्व सदस्य असतील त्यांना विनंती आहे की आपण इकडे या ठिकाणी यायचं आहे आणि फोटो सेशन आहे। बोरगाव संघ आपला फोटो सेशन आपण नंतर करायचं आहे। बोरगाव संघ, त्याचप्रमाणे हेटवणे संघ, आपण समोर यायचं।